कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. सरकार तुम्ही अर्ध्याला जाऊनच नव्हतं दिलं पाहिजे. पोलीस आहे सुजा, तो त्याला कसा अडवायचा? काय जरी झालं ना तरी तो बायकोची चोरी पकडणार नाही. नाही पण मला काहीतरी वेगळाच घोळ वाटतोय बाबू. आहो पण मी म्हणते तुम्ही असे पैसे ठेवलेस कसे? आई तो पार्टीचा फंड होता, तो दिल्याशिवाय मला तिकीट मिळणार नाही. मला एक कळत नाही, आपल्याच घरात चोरी करून आपल्याच घरी पुन्हा पैसे देणे पत आपी मूर्ख नाही बर का? बापाला असं बघवत नसल ना म्हणून केलं असल, नाहीतर काय दुसरं कोण करताय तवा असेल? तीच तर शोधायला लागल. शोधा लागल ना, मग ते तुमचं काम आहे ना इन्स्पेक्टर साहेब. करतो ना, माझं काम करतो मी, पण त्याआधी हा व्हिडिओ बघा कार्याध्यक्ष. कसला? दाखवतो की. काका नेमकं काय झालं होतं? नेमकं मी गाडीवरनं चाललो होतो, इकडनं असं चाललो होतो, माझ्याकडे एक 4-5 बॅगा होत्या, त्यात ही पैशाची बॅग पण होती, अशी पायात पकडली होती आणि ती कधी पडली ती माझ्या लक्षातच आलं नाही. फार त्याकडं सातारा, हा सातारपर्यंत गेल्यावर लक्षात आलं सातारमध्ये की माझी पैशाची बॅगच पडली. मग तिकडनं अशी शोधत शोधत आलो 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 आणि कंप्लेंट दिली आमच्याकडे, तक्रार केली. तर या साहेबांनी ही बॅग मला दिली परत. धन्यवाद. अरे असू द्या असू द्या, आमचं कर्तव्यच ते सांगा पुढचं. नाही नाही नुसतं कर्तव्य नाही, अहो ही बॅग जर सापडली नसती तर माझ्या मुलीचं शिक्षणच झालं नसतं. तर आपण आता बघितलं की आसगावचे सब इन्स्पेक्टर अर्जुन कदम यांनी या काकांची पैशांची बॅग ज्यात 3.5 लाख रुपये होते ती शोधून देण्यात मदत केली आहे. इथून पुढं आप्पीव शंका घेण्याच्या अगोदर 10 वेळा विचार करायचा, त्याचा आप्पीला सांगेल आबरू नुकसानीचा दावा ठोकायला. नाही नाही त्याची काही गरज नाही अर्जुन. आप्पी ज्याचे पैसे गेले होते ना तो माणूस सापडला त्याच कळलं मला. ते ऐकलं की आत्ता. आणि अर्जुन आपल्या घरातले पैसे कुणी चोरलेत ते पण कळले. काय कुणी? सरकारी एकच मिनिट थांबा सांगते. मावशी अहो कुठे चाललंय? प्रसाद वाटेल निघाला तू. आम्हाला बी दे किंवा प्रसाद आता खाल्लाय ना एवढा. अहो मावशी प्रसादच आहे ना, अहो द्या की सगळ्याला. काय होतं परत परत दिला म्हणून? Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.